प्रॉब्लेम सेट टू फर्स्ट क्वेश्चन पहा स्क्रीन वर है फर्स्ट क्वेश्चन जस्ट मिनट फर्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव एंड फिल इन द ब्लैंक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स First, if a transversal intersects two parallel lines, then the sum of interior angles on the same side of the transversal is dot dot dot. असं दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे तर याचं टू लाईन्स पॅरलल असतील अशा डायग्राम पहा इकडे साईडला ट्रान्सवर्सल इथे घेतली तर इथे हा अँगल आणि हा अँगल तर हे इंटेरियर अँगल्स झाले सम ऑफ इंटेरियर अँगल्स म्हटलेला आहे तर हे सप्लिमेंटरी असतात म्हणजे यांची सम 180 डिग्री असते किंवा या साईडचे इकडचे जर घेतले तर यांची पण सम इथे 180 डिग्री असते ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पहा जस्ट मिनी हा नेक्स्ट क्वेश्चन साठी स्क्रीन वर पहा सेकंड क्वेश्चन द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज डॉट 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 समजा अशा टू लाईन्स घेतल्या आणि वन ट्रान्सवर्सल घेतली तर एकूण टोटली किती अँगल्स तयार होतात असं विचारलेलं आहे तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट तर इथे आन्सर मिळणार आहे एट इथे आपल्याला पहिलं सी मिळालेलं आहे 180 डिग्री आता नेक्स्ट क्वेश्चन पहा स्क्रीनवर A transversal intersects two parallel lines. If the measure of one of the angles is 40 degree, then the measure of its corresponding angle is dot dot dot. आता इथे समजा टू लाईन्स आहेत या आणि वन ट्रान्सवर्सल आहे तर इथे करस्पॉन्डिंग अँगल्स मधील वन अँगलचं मेजरमेंट जर 40 डिग्री दिलं असेल तर करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट काय येणार आहे 40 डिग्रीचे येणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात सेम मेजरचे असतात त्यामुळं इथे आन्सर मिळणार आहे आपल्याला ए 40 डिग्री ए 40 डिग्री आता नेक्स्ट क्वेश्चन पहा इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इज इक्वल टू 76 डिग्री अँगल बी इज इक्वल टू 48 डिग्री देअरफोर अँगल सी इज इक्वल टू डॉट 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 अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करायचे आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर अँगल ए इन ट्रायंगल एबीसी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवायचे आहेत अँगल ए 76 डिग्री प्लस अँगल बी 48 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री तर यांची सम करायची आहे 124 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री हा तर इथे 124 डिग्री प्लस आहे तिकडे गेले की ते मायनस होतील देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 124 डिग्री 56 डिग्री येतील 56 डिग्री आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे आन्सर लिहायचा आहे बी 56
6 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन पहा 5. टू पैरेलल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय ए ट्रांसवर्सल इफ मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट इंटीरियर एंगल इज 75 डिग्री देन द मेजर ऑफ द अदर एंगल इज डॉट डॉट डॉट. पहा टू लाइन्स आहे तिथे पैरेलल लाइन्स आणि वन ट्रांसवर्सल आहे डायग्राम मध्ये पहा. आणि इथे काय सांगितलेलं आहे तर अल्टरनेट एंगल, अल्टरनेट एंगल इंटेरियर अल्टरनेट एंगल्स कोणते होतात पहा. मी ते रेड कलरने दाखवलेले आहे. ही अँगलची पेअर आहे ती इंटेरियर अल्टरनेट एंगल आहे. अशी सेकंड पेअर आपल्याला इथे मिळते ही नाही. तर लाईन्स पॅरलल असतील तर हे अल्टरनेट एंगल इंटेरियर अँड अल्टरनेट असो किंवा एक्सटेरियर अल्टरनेट एंगल्स असो तर ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सेम मेजरचे असतात. त्यामुळे इथे 75 डिग्रीचा आहे त्याचा अल्टरनेट एंगल आपल्याला 75 डिग्रीज मिळणार आहे म्हणजे इथे ऑप्शन सी 75 डिग्री येईल. ओके हा तर हे एक्झाम्पल आपल्याला आन्सर मात्र लिहिताना इथे कसं लिहायचंय पहा. मी इकडे दाखवतो तुम्हाला साईडला. तर इथे मी आन्सर लिहितोय. याची आन्सर लिहित असताना कशी लिहायची आहेत पहा. तर इथे क्वेश्चन टाकायचा आहे त्याच्यामधलं हे वन रोमन अंक आणि त्याचा पर्याय येतो सी. तर इथे सी लिहायचंय. सेकंडचं आन्सर येत पर्याय सी ऑप्शन सी आहे. थर्डच पहा ऑप्शन आहे ए. आणि नेक्स्ट फोर बी अँड 5 सी. तर या पद्धतीने आपल्याला इथे आन्सर लिहायचं असतं हे लक्षात घ्या. असंच आपल्याला आन्सर लिहायचं आहे आणि याच्यात खडापूड चालत नाही हे लक्षात घ्या. ओके तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू जस्ट मिनिट. एक्झाम्पल नंबर 3. प्रूव दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स then it is perpendicular to the other line also. पहा आता हे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे. काय प्रूव करायचं आहे. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स देन इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन ऑल्सो. म्हणजे टू लाईन्स पॅरलल असतील आणि त्याच्यापैकी वन लाईनला एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या अदर लाईनला देखील पॅरलल असते. तर हे आपल्याला प्रूव करायचं आहे. ते प्रूव करायचं असेल तर आपल्याला डायग्राम काढावी लागेल आणि डायग्राम काढायची असेल तर आपल्याला आता इथे घेताना पॅरलल लाईन्स घ्यायचे आहेत टू. इथे पहा डायग्राम घेऊ आपण. या पॅरलल लाईन्स घेतले आपण. इथे लाईन म्हणले की एरो घ्यायचे आहे. तर इथे ट्रान्सवर्सल घ्यायचे आहे पण ती घेताना अशी परपेंडिक्युलर घ्यायची आहे. अर्थात ती वन लाईनला परपेंडिक्युलर आहे असं सांगितलेलं आहे गिव्हन पार्ट मध्ये. तर इथे ती परपेंडिक्युलर आहे असं मानू वन लाईनला. सेकंड लाईनला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव करायचं आहे हे लक्षात घ्या. आता इथे आपण लाईनला नेम देऊ. लाईनना नेम देऊया आपण इथे पहा. तर ही जी लाईन आहे पॅरलल लाईन्स आहे तर ही ए बी आहे आणि ही सी डी आहे. आणि मग इथे आपण ट्रान्सवर्सल जी आहे
तर ती ट्रान्सवर्सल आपल्याला इथे घ्यायचे, कोणती घेऊ शकता, ए बी सी डी. आता नाव देताना, नेम देताना ए बी सी डी आलेला आहे, त्यामुळे इथे आपण डी ई एफ, हा इथे डी आलेला आहे, जस्ट अ मिनिट, हे डी घेता येणार नाही, आपण सिक्वेन्सनी घेतोय. म्हणजे तिथे ए बी सी डी, ई इथे एफ, जी अँड इथे एच घेऊ. ओके, आता आपल्याला गिव्हन पार्ट लिहायचा आहे. आता हे गिव्हन कसं लिहायचंय पहा, डायग्रामच्या आधारे आपल्याला दिलेला पार्ट आहे तो इथे लिहायचा आहे. गिव्हन पार्ट डायग्राम मध्ये पहा, डायग्राम मध्ये जस्ट अ मिनिट. आता गिव्हन पार्ट लिहितोय पहा, इथे लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी आहे. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड लाईन ई एच इज ट्रान्सवर्सल अँड लाईन ई एच इज ट्रान्सवर्सल. लाईन ई एच इज ट्रान्सवर्सल आणि लाईन ई एच ए बी आणि सी डी ला जी आणि एफ आणि जी मध्ये इंटरसेक्ट होते, तर हे पण आपल्याला इथे लिहावं लागेल. पहा नेक्स्ट पार्ट याच्यात, याच्यातच ऍड करू शकता. लाईन ई एच, लाईन ई एच इंटरसेक्टिंग लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स ए बी अँड सी डी, ए बी अँड सी डी इन पॉइंट्स, इन पॉइंट्स एफ अँड जी रिस्पेक्टिवली, एफ अँड जी रिस्पेक्टिवली. ओके, हा आणि याच्यामध्ये ती लाईन वन लाईनला पॅरलल पैकी वन लाईनला ती परपेंडिक्युलर आहे हे पण दिलेलं आहे पहा. म्हणजे जिथे लाईन ई एच, अजून इथे लिहावं लागेल, लाईन ई एच परपेंडिक्युलर लाईन ए बी, म्हणजे ई एच ही लाईन या टू पॅरलल लाईन पैकी वन ए बी या लाईनला परपेंडिक्युलर आहे, तर इथपर्यंतचा सगळा पार्ट आपण इथे गिव्हन मध्ये लिहायचा आहे. आता हा गिव्हन पार्ट झाला, त्याच्यानंतरचा पार्ट जो लिहायचा आहे तर तो म्हणजे टू प्रूव्ह, म्हणजे जे प्रूव्ह करायचा आहे तर तो पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, तर तीच लाईन म्हणजे ईएच ही लाईन लाईन सी डी ला परपेंडिक्युलर आहे, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा तर इथे काय प्रूव्ह करायचं आहे, तर लाईन ई एच, लाईन ई एच परपेंडिक्युलर लाईन सी डी, परपेंडिक्युलर लाईन सी डी म्हणजे ही ई एच ही ए बी ला परपेंडिक्युलर आहे हे दिलेलं आहे, आणि ई एच ही लाईन सी डी ला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफ कसं करायचं पहा, म्हणजे लास्ट पार्ट प्रूफ. प्रूफला स्टार्ट करत असताना कसा करायचा आहे पहा, स्टार्ट करायचा आहे, दिलेला पार्ट घ्यायचा गिव्हन, लाईन ई एच, लाईन ई एच परपेंडिक्युलर लाईन ए बी, परपेंडिक्युलर लाईन ए बी, इथे मी रिजन लिहितोय गिव्हन.
ऑलरेडी आपल्याला ते दिलेलं आहे पहा वरती इथे आहे पहा हे दिलेला पार्ट आहे म्हणून इथे गिवन लिहिले ओके हाँ आता याला ये परपेंडिकुलर असल्यामुळे लाइन अपन जो एंगल आहे डायग्राम मध्ये पहा एंगल ई एफ बी डायग्राम मध्ये दाखवलेला आहे पहा देअरफोर एंगल ई एफ बी इज इक्वल टू 90 डिग्री ई एफ बी इज इक्वल टू 90 डिग्री आणि याला आपण नंबर देऊ 1 याचा पुढे यूज करायचा आहे आता लाइन ए बी पुढचा पार्ट पहा लाइन ए बी पैरेलल लाइन सी डी एंड लाइन ई एच इज ट्रांसवर्सल एंड लाइन ई एच इज ट्रांसवर्सल ट्रांसवर्सल ओके आणि त्याच्यामुळे आता इथे मला करस्पॉन्डिंग एंगल घ्यायचे आहेत कॉन्ग्रुएंट घ्यायचे आहेत एंगल ई एफ बी देअरफोर एंगल ई एफ बी कॉन्ग्रुएंट एंगल एफ जी डी एफ जी डी का तर करस्पॉन्डिंग एंगल्स आहेत टू पॅरलल लाईन्स असतील आणि ट्रान्सवर्सल असेल तर तयार होणारे करस्पॉन्डिंग एंगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याच्यामुळे इथे मी रिझन लिहितोय करस्पॉन्डिंग एंगल्स करस्पॉन्डिंग एंगल्स ओके हा म्हणजेच आता हे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच त्यांची मेजरमेंट्स इक्वल आहेत देअरफोर अँगल ई एफ बी इज इक्वल टू अँगल एफ जी डी एफ जी डी बट अँगल ई एफ बी बघा वरती आहे अँगल ई एफ बी इज इक्वल टू 90 डिग्री का तर फ्रॉम वन मध्ये आपल्याला ते आपण प्रूव केलेलं आहे की अँगल ई एफ बी हा लिहिलेला आहे की अँगल ई एफ बी हा 90 डिग्रीचा आहे आता अँगल ई एफ बी जर 90 डिग्री असेल तर अँगल एफ जी डी देखील 90 डिग्री असणार आहे देअरफोर अँगल एफ जी डी इज इक्वल टू 90 डिग्री ओके आता एफ जी डी हा जर 90 डिग्री झाला पहा डायग्राम मध्ये एफ जी डी तर हा पण इथे 90 डिग्री झाला तर ही जी लाईन आहे लाइन ई एच जी आहे तर ती लाइन सी डी ला परपेंडिक्युलर असणार आहे आणि म्हणून लास्ट स्टेटमेंट येईल देअरफोर लाइन ई एच परपेंडिक्युलर लाइन सी डी आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला इथे डायग्राम पण काढायची आहे गिवन टू प्रूव आणि प्रूफ इतका पार्ट सगळा इथे लिहायचा आहे ओके